थायरॉइडच्या समस्या असतील तर कुठले पदार्थ आपण खाऊ शकतो, कुठल्या छान छान पौष्टिक आणि सोप्या रेसिपीज आपण बनवू शकतो, त्याची सिरीज मी माझ्या चॅनलवर सुरू केली आहे. आजचा आपला भाग पहिला आहे. थायरॉइड समस्या असतील तर कसा आहार असावा याचा फार छान डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जरूर चेक करा. आणि जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपी बघूया. एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाट्या लाल तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ आपल्याला घालायची आहे. 2 1/2 प्रमाण घेतलंय आणि ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मेथी दाणे घालायचे. हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 4 ते 5 तास भिजवायचे. इतर वेळी आपण 2 तास 3 तास भिजवलं तरी चालतं, पण हे आपल्याला 4-5 तास भिजवायचे. त्यामुळे उद्या जर तुम्हाला इडली करायची असेल तर तुम्ही आज सकाळी हे भिजायला ठेवायचं. याच्यावर झाकण ठेवून याला भिजू द्या आणि संध्याकाळी 5 ते 6 बेताला हे छान भिजलेलं आहे. याला आता आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेऊया. हे थोडंसं दळदार किंवा रवाळ वाटायचं आहे आपल्याला. आता तुम्ही जर बघितलं तर हे थोडंसं घट्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही 2-3 चमचे पाणी घालू शकता. आता ह्याची योग्य कन्सिस्टन्सी झाली की आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि आपल्याला याला 12 ते 15 तास फर्मेंट करायचे. याला फर्मेंट व्हायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे संध्याकाळी फर्मेंट करायला ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे छान फर्मेंट होतं. आता तुम्ही बघू शकता मिश्रण छान फर्मेंट झालेलं आहे आणि मीठ आपण याच्यामध्ये ऑलरेडी घातलेलं आहे. आता हे परत एकदा थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. मिश्रण एकसारखं करायचं आहे. एकीकडे मी इडली पात्रामध्ये पाणी घालून तिथे वाफ यायला ठेवलेलं आहे. आता हे तयार मिश्रण आपण इडली पात्राच्या प्लेट्समध्ये भरूया. इथे मी पांढरा स्वच्छ कपडा किंवा नॅपकिन वापरलाय. हा थोडासा ओला करायचा, म्हणजे तेल लावायची आपल्याला गरज पडत नाही. आणि हे साधारण 15 ते 20 मिनिटं आपल्याला इडली पात्रामध्ये वाफलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मेडियम ठेवायची आहे. आता 15 ते 20 मिनिटांनी मस्त इडल्या तयार आहेत. याच्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे वापरायची गरज नाही आहे. हे खूप छान फर्मेंट झालेलं आहे. तयार इडलीला वरून आपण टच करून बघितलं तर ती आपल्याला चिकट लागणार नाही, म्हणजे आपली इडली छान तयार आहे. आता इडली पात्राच्या प्लेट्स आपण काढून ठेवूया आणि ह्याला थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. साधारण 5 मिनिटं गार झालं की इडल्या पटापट सुटतात. आता आपल्या मस्त इडल्या तयार आहेत. आता बघितलं का किती मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडली झाली आहे. आता इडल्या होत आहेत तोपर्यंत एकीकडे मी तुरीची डाळ शिजवून घेतली आहे. आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये ही तुरीची डाळ घालायची आहे. याच्यामध्ये बारीक चिरलेला मीडियम साईजचा एक टोमॅटो घालायचा आहे. बारीक चिरलेला मीडियम साईजचा एक कांदा घालायचा आहे. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. 2 लाल मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं छान ढवळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा तिखट घालायचं आहे. आणि भाज्यासुद्धा मी ऑलरेडी उकडून ठेवलेल्या आहेत. मी आज लाल भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या भाज्या मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. या ऑलरेडी सगळ्या भाज्या उकडलेल्या आहेत आणि वरणसुद्धा शिजलेलं आहे, त्यामुळे ह्याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं ढवळून घ्यायचं आहे आणि याला साधारण 1 ते 2 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता उकळून झालं की याच्यामध्ये एक छोटासा गोळा चिंचेचा मी भिजत ठेवला होता, त्याचा कोळ घालायचा आहे. हे सांबार तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता. आता एका कडल्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल तापलं की मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की जिरे घालायचे आणि 2 चमचे सांबार मसाला घालायचा आहे. आणि ही चरचरीत फोडणी आपण सांबारावर घालायची आहे आणि याला 2 ते 3 मिनिटं परत उकळून घ्यायचं आहे. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता आपलं मस्त सांबार पण तयार आहे आणि इडल्या पण तयार आहेत. गरम गरम एन्जॉय करा
आणि थायरॉइडच्या समस्या असल्यावर कुठले कुठले पदार्थ करता येतात त्याची जी सिरीज मी सुरू केली आहे त्याच्या पुढच्या भागात जरूर भेटूया. आता आपण हे जे इडलीचं मिश्रण आहे तेच वापरून उद्या दुसरा पदार्थ बनवणार आहोत. हे मिश्रण छान आंबलेलं आहे, हे फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. हे मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवून उद्या वापरणार आहेत. पण उद्या जो पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला मोड आलेली मटकी आणि मूग लागणार आहेत. ते आपण आज जेव्हा डाळ तांदूळ भिजवतोय त्याच वेळी भिजवायचं, म्हणजे उद्या सकाळपर्यंत त्याला छान मोड येतील. आता हे जे पदार्थ मी सगळे दाखवतीये ते फक्त थायरॉइड समस्या असेल तरच खायचे असं काही नाही. घरामध्ये कुणाला मधुमेह असेल, तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं असेल, घरामध्ये वाढत्या वयाची मुलं, ज्येष्ठ नागरिक सगळेजण अगदी आनंदात हे सगळे पदार्थ खाऊ शकतात. त्यामुळे जरूर करून बघा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. थँक्यू.